भरपूर म्हणजे खूप सांगता येणार नाही एवढी त्यांनी कामं केलेली आहेत. खूप सगळ्या सोयीसोयी केलेल्या आहेत त्यांनी. मग त्यांच्यावर असा का अन्याय केला त्यांनी? मग त्यांना द्यायला पाहिजे होतं तिकीट त्यांनी. तात्या प्रसिद्ध आहेत आपल्या कात्रज बडी. मी कायम तात्यासोबत राहणार. का बरं? दुसरे नेते आहेत की या प्रभागात किंवा या भागात? आम्हाला तातच पाहिजे. सोडलं बरोबर आहे, कारण त्यांच्यावरती वारंवार अन्याय होत होता, त्यामुळे त्यांनी निर्णय घेतला तो योग्य घेतलेला आहे. देशात सध्या लोकसभेच्या निवडणुकीचं वातावरण आहे, ठिकठिकाणी अनेक बदल आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुण्यामध्ये देखील आता मोठी बातमी समोर येते आहे. पुण्याचे जे मनसेचे नेते आहेत वसंत मोरे, हे आता यांनी मनसेला अखेरचा जय महाराष्ट्र केलेला आहे आणि मनसेसाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जातोय. आणि आपण आता जी गर्दी पाहतोय, संपूर्ण सगळी गर्दी वसंत मोरेंच्या घराबाहेरची. वसंत मोरेंचा हातोडा प्रसिद्ध आहे सर्वसामान्यांच्या लोकांसाठी, मदती धावून जाण्यासाठी अडीअडचणींना वसंत मोरे कायम मदत करत असतात. मात्र मनसेमध्ये त्यांच्या अंतर्गत जी काही नाराजी होती ती उघड उघडपणे होती. त्याच्यामुळे वसंत मोरेंनी कित्येकदा ती बोलून पण दाखवली. राज ठाकरेंच्या पण समोर अनेकदा त्यांनी ही जी नाराजी होती ती उघड केली होती. मात्र पक्षांतर्गत जे काही कारवाया होत होत्या, ज्या काही नाराजी होत होती, त्याला वसंत मोरे कंटाळले होते. आणि आज अखेर त्यांनी मनसेला अखेरचा जो जय महाराष्ट्र केला आणि पुण्यामध्ये खऱ्या अर्थाने मनसे वाढवण्याचं काम हे वसंत मोरेंनी केलं होतं. वांजळेनंतर पुण्यामध्ये जे प्रस्त मनसेचं जे काही प्रस्त आहे जे वसंत मोरेंनी केलं होतं, त्यांना पालिकेमध्ये विरोधी पक्षनेता, नगरसेवक आणि मतलब मनसेचं राज्यस्तरावरचे असे नेते होते. बारामती लोकसभा मतदारसंघाचे त्यांना निरीक्षक म्हणून काम देखील त्यांना दिलं होतं. मात्र पक्षांतर्गत ज्या काही कुरगुडी चाललेल्या त्याला वसंत मोरे कंटाळले होते. आणि आज अखेर त्यांनी पक्षाचा सर्वसामान्य पदाचा राजीनामा देत अखेरचा जय महाराष्ट्र केला. आणि आता आपण त्यांच्या ही संपूर्ण सगळ्या घराबाहेरची गर्दी पाहतोय. पुढे आगामी लोकसभा निवडणुका आहेत, वसंत मोरे राष्ट्रवादी शरद पवार गटासोबत जाणार की काँग्रेससोबत जाणार की पूर्वी वसंत मोरे तर पुन्हा एकदा शिवसेनेमध्ये जाणार, हे सगळे प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत. वसंत मोरेंनी जे काही शेवटचं पत्र लिहिलं त्या पत्रामध्ये त्यांनी लिहिलं होतं की पक्षाच्या इतर कामांचा देखील आपण राजीनामा देतोय. 18 वर्षापासून मी पक्षाशी प्रामाणिकपणे राहिलो, त्याचं पक्षासोबत मी काम केलं, पक्ष संघटनेमध्ये काम केलं, वाढवण्याचं काम केलं. मात्र त्यात काही मला पक्षाकडून फारसं असं काही वरिष्ठांच्या पदाधिकाऱ्यांकडून सारखं जे काही कारवाया होत्या त्या अंतर्गत त्याचा त्रास होत होता, त्याच्यामुळे मी या सगळ्या पदाचा राजीनामा देत मनसेचा मी राजीनामा देतोय असं त्यांनी या पत्रामध्ये नमूद केलेलं आहे. चांगलं बघते आता आमच्याकडे लक्ष देतात. पालिका आहे, बाकीचे प्रशासक आहेत की बाकीचे नगरसेवक आहेत, इतर नगरसेवक तात्याच का? सगळेच करतात, पण ज्याची आवड आहे त्याच्याकडेच मानस करत. तात्यांची तुम्हाला आवड आहे? सगळ्यांच्या मध्ये धावून जातात. तात्या प्रसिद्ध आहेत आपल्या कात्रज बडी. सगळे काय काम करण्याची, लहान सहान मोठी कशी असली तरी लगेच येतात. हा, तुमचं कधी काम केले तात्यांनी? हो करतात. काय आठवण, काय काय काम केले? असं काय नाही, पण मी कधी काय सांगायला आले ना की लगेच घरी येऊन चौकशी करून त्याचं निरसन करणार. का म्हणजे त्यांनी कामं भरपूर केलेली आहेत आमच्यासाठी. मनसेकडून तात्यांवर अन्याय झाला असं वाटते तुम्हाला? हो हो वाटते, कारण त्यांनी कात्रज गावात ना भरपूर कामं केली त्यांनी. भरपूर म्हणजे खूप सांगता येणार नाही एवढी त्यांनी कामं केलेली आहेत. खूप सगळ्या सोयीसोयी केलेल्या आहेत त्यांनी. मग त्यांच्यावर असा का अन्याय केला त्यांनी? मग त्यांना द्यायला पाहिजे होतं तिकीट त्यांनी. आम्ही नाही विचारलं मनसे पक्षाला, तात्यांना विचारलं आम्ही असं काय केलं म्हणून. तुम्ही मनसे तात्यांसोबत आहे? आम्ही नाही नाही तात्यांसोबत आहे. तात्यांचा जो तात्यांचा जो निर्णय असेल त्या निर्णयाबरोबर आम्ही पण थांबलो. खरं तात्यांनी आता मनसे सोडलंय, तात्या सर्वसामान्यांसाठी जाऊन जातात. अनेक वेळा तात्या फेसबुकच्या माध्यमातून तात्यांचा हातोडा पुण्याला काही नवीन आणि कात्रज परिसराला तर हक्काचा माणूस म्हणजे तात्या असंच पाहिलं जातं. आता तात्यांनी आता मनसे सोडले, मग तुम्ही मनसेसोबत की तात्यांसोबत? तात्यांसोबत. तात्यांसोबत. मी कायम तात्यांसोबत राहणार. का बरं? दुसरे नेते आहेत की या प्रभागात किंवा या भागात? आम्हाला तातच पाहिजे. का पण तात्या पाहिजे? गरिबांसाठी तात्यांनी भरपूर केलंय. भरपूर केलंय. हो, तात्याचे अजून पण करत आहेत. हो, तुमचं काय म्हणणं? तात्यासोबतच आहे आम्ही. अन्याय केला का मनसे? नाही नाही, मनसेकडून काही भेटलं नाही म्हणून सोडतायत. नाही, ते काय माहिती नाही. सोडलं बरोबर आहे, कारण त्यांच्यावरती वारंवार अन्याय होत होता, त्यामुळे त्यांनी निर्णय घेतला तो योग्य घेतलेला आहे. नाही नाही, आम्ही तात्यांबरोबर कायम राहणार. तात्यांबरोबर.